नागपुर में लगातार हो रही बारिश से कई इलाकों में पानी भर गया था, इसलिए अब पुलिस निरीक्षक शुभांगी वानखेड़े ने नागरिकों को स्थानांतरण करने की सलाह दी है। कपिल नगर के रास्तों एवं घरों की हालत देख उन्होंने नागरिकों को उनके जानवरों के साथ स्थानांतरित हो जाने के लिए कहा है और नागरिकों से सतर्क रहने के लिए भी अपील की है। आम्ही पोलीस दलाच्या वतीने, मी शुभांगी वानखेडे पोलीस निरीक्षक कपिल नगर, हे आवाहन करते सगळ्या नागरिकांना, खास करून नाल्याच्या ठिकाणी जे राहणारे आहेत, वस्तीत राहणाऱ्या लोकांना आम्ही आवाहन करू इच्छितो की नाल्याचं पाणी जे आहे त्याची पातळी वाढलेली आहे। गोरेवाडा तलावामधून पण पाणी सोडण्यात आलेलं आहे, त्याच्यामुळे पण पातळी वाढलेली आहे। सतधार जी सुरू आहे पावसाची, त्याच्यामुळे सुद्धा पाण्याची पातळी वाढलेली आहे। त्याचप्रमाणे जे उतारावर राहणारे लोक आहेत त्यांच्या घरामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे। मात ह्या याच्यातल्या लोकांना आम्ही आवाहन करतो असं की त्यांनी पाणी शिरलेलं असल्यामुळे घरामध्ये स्थलांतरित व्हावे। त्याचप्रमाणे त्यांच्या घरामध्ये जे पण पाळीव प्राणी असतील आणि ज्यांचं गाई म्हशीचं वगैरे असं दुग्ध व्यवसाय आहे त्यांनीसुद्धा आपल्या प्राण्यांची स्थलांतर करावे काही दिवसांसाठी आणि सुरक्षित राहावे, असंच आम्ही त्यांना आवाहन करतो। आम्ही जसं न्यूजपेपरमध्ये आलेलंच आहे की कॉर्पोरेशनचे याचे इमर्जन्सी नंबर दिलेले आहेत त्यांनी, त्यांचा हे करावा वापर। त्याचप्रमाणे 100 किंवा 112 ज्या आमच्या पोलिसांना तुम्ही म्हणजे इझिली ॲक्सेसिबल आहे हा जो नंबर आहे त्याने डायल करून आम्हाला हे करावं। आम्ही त्वरित तुम्हाला शक्य तेवढ्या लवकर आम्ही तुम्हाला सुरक्षा प्रदान करू आणि तिथून रेस्क्यू करायचा प्रयत्न करू आम्ही।